पदरा वरती सरकारी का मोर नाच राहवा संसारातून वेळ काढून खेळ खेळूया नवा नमस्कार होम मिनिस्टर होणार असून मी या घरची पॉवर्ड बाय एव्हर यूथ नॅचरल वॉलनट स्क्रबमध्ये मी आदेश बांदेकर आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. इंद्रवन सोसायटी न्यू पनवेल इथे राहणारी आपली ताईजीचं नाव श्वेता सुहास वेदक या ताईला भेटणार आहोत. होम मिनिस्टर हा आपला कार्यक्रम आणि आपण बघितलं मे महिना सुरू झाल्यापासून होम मिनिस्टर आणि झी मराठीचे सर्व कार्यक्रम आपल्याला रविवारीसुद्धा बघता येतात. किती आनंदाचा क्षण नाही का. किंवा आता होम मिनिस्टरच्या या सोमवार ते शनिवार नव्हे सोमवार ते रविवार प्रत्येक कार्यक्रमाचा आनंद लुटूया आणि त्याचबरोबर आपला प्रत्येक क्षण आनंदात साजरा करूया. सुरुवात करूया आजच्या गप्पांना. भेटूया वेदक कुटुंबाला. नमस्कार, माझं नाव श्वेता वेदक. मी राहते पनवेलला आणि जॉब करते स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये. प्रत्येक मुलगी ठरवते की आपल्या स्वप्नाचा राजकुमार कसा असावा. मीही ठरवलं होतं माझा राजकुमार समजूतदार छान आणि मला सांभाळणारा असावा. आणि अश्विनही तसाच आहे, अगदी छान. अश्विनचा स्वभाव मला खूप आवडतो, ते खूप समजूतदार आहेत आणि मला फारच सांभाळून घेतात. नमस्कार, माझं नाव अश्विन दैवज्ञ. मी गोरेगावमध्ये राहतो आणि मी सिनियर सॉफ्टवेअर इंजिनियर म्हणून L&T इन्फोटेकमध्ये काम करतो. मला रस्त्यावर स्ट्रीटवरती शॉपिंग करायला फार आवडतं. मला मॉलमध्ये शॉपिंग करायला फार आवडतं. मी नॉन व्हेजिटेरियन आहे. आमच्या घरी सगळे व्हेजिटेरियन आहेत. अश्विन माझी फार मस्करी करतो, अगदी मला नेहमी हसत खेळत ठेवतो. मला त्याचा तो स्वभाव फारच आवडतो. ती हसताना खूप छान दिसते आणि मला ती खूप आवडते, म्हणून मी तिच्याबरोबर नेहमी मस्करी करत राहतो, नेहमी हसत खेळत राहतो आणि तिला खुश ठेवतो. जरी आमच्या कितीही गोष्टी जुळत नसल्या तरी आमची मनं जुळलेली आहे. येत्या 9 नोव्हेंबरला आमचं लग्न आहे. तरी सर्वांना आग्रहाचं निमंत्रण. नमस्कार. थोडस लक्ष्मी भरपूर येऊ दे. धन्यवाद धन्यवाद. या उखाणा. इंटरनेटची महती आता मला हे कळली. अश्विनची आणि माझी जोडी फेसबुकवरच जुळली. अरे वा. द्या ओळख करू. हे माझे मिस्टर अश्विन. नमस्कार. सासूबाई. नमस्कार. सासरे. नमस्कार. माझी आई. नमस्कार. बाबा. नमस्कार. माझा मोठा भाऊ विलीन. माझी छोटी नणंद अर्चना, तिचा आज बर्थडे आहे. अरे वा, शुभेच्छा. माझी मोठी नणंद, माझी दुसरी चुलत नणंद, माझी काकी, माझ्या आईच्या मैत्रीण आहेत, अगदी खास मैत्रीण, माझी चुलत सासू, सासरे, तिथे माझा दीर, छोटा दीर, माझा मोठा भाऊ, तिकडे माझा मावस भाऊ, माझ्या दोघी बहिणी आणि मागे माझे दीर दुसरे मोठे. आई, तुम्ही उत्तम उखाणा घेतल्याबरोबर सगळ्यात छान एक्सप्रेशन दीरांचेच होते. इंजिनियर आहेत ना ते, त्यामुळे सेलिंग झाले. सुरुवात करूया आजच्या गप्पांना. नमस्कार. नमस्कार. कुठलं माहेर? माहेर पनवेल. पनवेलला कुठे? पनवेलला सेक्टर 4. सेक्टर 4. तिथेच बालपण गेलं आणि कळंबोलीला. मी शाळेत असताना कळंबोलीत होते, नंतर मग पनवेलला राहायला आलो कॉलेजला. असं काही नियम होता का की शाळा कळंबोलीत करायची? असं काही नाही, आईची बदली झाली तसं आम्ही कन्व्हिनियन्स प्रमाणे घर शिफ्ट केलं. काय बाबा काय करायचे? आई काय? आई कॅनरा बँकेत आहे जॉबला आणि बाबांचं शॉप आहे इलेक्ट्रिकल्सचं. कुठे? पनवेलमध्येच आहे. मग आईची ट्रान्सफर झाली की दुकान पण घेऊन जायचं? दुकान तिथे, बाबा ट्रॅव्हल करणार. बाबा ट्रॅव्हल, आईला त्रास नको. आईला त्रास. आता लग्न कधी? लग्न 9 नोव्हेंबरमध्ये आहे. 9 नोव्हेंबर. 9 नोव्हेंबर. हो. कुठे आहे ते? ते पनवेलमध्येच आहे. ते पण पनवेल? हो. सगळं पनवेलमध्ये? हो. बरं झालं ते पनवेलमध्ये. आणि नवरा मुलगा? गोरेगाव मुंबई. अरे तो बराच लांबचा बघितला. बोलवा त्यांना. अश्विन नमस्कार. काय करता आपण? मी सॉफ्टवेअर सिनियर सॉफ्टवेअर इंजिनियर म्हणून काम करतो. बरं बरं. मग तुमचं बालपण सगळं कुठे गेलं? गोरेगाव. सगळं जन्म गोरेगावमध्येच, शिक्षण गोरेगावमध्येच. अरे वा. हायर एज्युकेशन गोरेगावमध्येच. आणि आणि मग आता सगळं गोरेगावमध्येच झालं. मग पनवेलला काय ठेवलं?
नक्की काय झालं? तिनी थोडे थोडे झालं, तिनी थोडे थोडे झालं, पण कुठे? ॲक्च्युली फेसबुकवरती आमचं कम्युनिटी आहे दैवज्ञ ब्राह्मण, त्याच्यामध्ये आम्ही कॉमन फ्रेंड होतो आणि त्याच्या बहिणीच्या लग्नाचं चाललं होतं. सो त्याला कुठून तरी कळलं की माझे बाबा मॅचमेकर आहे, एक सोशल हे म्हणून ते मॅचमेकिंग करतात आमच्या कास्टमध्ये. सो तो माझ्याशी बोलायला लागला, त्याच्यामध्ये बोलणं सुरू वगैरे झालं. आम्ही नॉर्मल फ्रेंड्स होतो, सगळं झालं आणि मागच्या वर्षी एक जूनमध्ये वगैरे असं घरी सिरियसली विषय निघाला माझ्या लग्नाचं बघायचं आहे म्हणून. सो मग घरच्यांशी बोललो आधी, त्यांना विचारलं तर ते म्हणाले की ठीक आहे, सगळं ठीक आहे, तुम्हाला मान्य पण आहे आणि आम्हाला पण सगळं परफेक्ट वाटतं आहे, सेम कास्ट आहे. मग जुळलं ते. आधी तुम्ही जुळवून मग त्यांनी जुळवलं का तुमचं तुम्ही जुळवलं आणि मग त्यांना करायला भाग पाडलं? नाही, आधी घरच्यांना सांगितलं काय की असे आहे, म्हणजे वाटतं की काय वाटतं, मुलगी व्यवस्थित आहे, फॅमिली व्यवस्थित आहे. तुम्ही हळूहळू घुसला होता वाटतं? नाही, म्हणजे विचार जमतात. विचार कसे जमले कळले कधी? ते एकदमदा भेटणं झालं होतं. मग हे कधी सांगणार? ते त्याच्या मित्राची एक लग्न होतं, बेस्ट फ्रेंड त्याच्या, तेव्हा एकदा त्याने मला बोलवलं होतं. एक मिनिट, तुमच्या मित्राचं लग्न असताना, इतक्या मैत्रिणी तुमच्या असताना यांनाच का बोलवलं? ते मित्रांनीच बोलवलं आणि मित्रांनीच इन्व्हाइट केलं होतं हिला यांना. मग तुम्ही गेलात लग्नाला आणि पुढे? मग तिथे आमची जरा ओळख झाली, चांगली ओळख झाली, छान बोलायला लागलो. तेव्हा ते लग्न कुठे होतं? ते होतं गोरेगावला. गोरेगावला. पण हे घरी सांगेपर्यंत किती वर्ष तुम्ही एकमेकांना ओळखत होता? एक वर्ष वगैरे पण नाही, हार्डली 4-5 महिने वगैरे, 5-6 महिने. मग तेवढ्यात तुम्ही कुठे भेटला होता दोघे? आम्ही फक्त एकदा गोरेगावलाच भेटलो आणि एकदा वाशीला एक मैत्रीण आहे. हा, मैत्रीण मैत्रीण काही नाही, ती उगाच सांगायला. नाही नाही, एक म्हणजे हे एक हे अगदी आहे अशा बदलली वाशीचा विषय काढल्यावर. नाही नाही, मी आधी सुरुवात एक सांगू का, प्रेमात अनेक उदाहरणं बघितली पण ही भाषा पहिल्यांदा ऐकली मी. काय झालं होतं वाशीला सांगा आता. अगदी सुरुवातीला जेव्हा म्हणजे काहीच ओळख नव्हती तेव्हा केवढा गोंधळ उडालाय त्या दोघांचा. काय झालं खरं? काय आहे, मी माझ्या फ्रेंड्स बरोबर होती आणि ते त्याच्या मैत्रिणी बरोबर आले होते वाटीला. येस, आणि तेव्हा जस्ट कॉन्टॅक्ट झाला तर आपण आहोत अचानक समोर आलात एकमेकांना? नाही नाही, कॉन्टॅक्ट झाला आमचा एकमेकांशी. आणि माझी तिचं नाव अश्विनी, माझी जी मैत्रीण, तिचं लग्न झालं होतं आणि तिथलं आता हेच चालू होतं. आणि मेन विषय कसा झाला, माझ्या बहिणीचं लग्न झालं आता. आता मला माहिती होता की आता माझी बारी, म्हणजे आता मला पकडणार. तर ठीक आहे, आता काहीतरी स्वतःच आपण विचार करू ह्याच्याबद्दल. म्हणून वाचायला गेलं? नाही, मग ह्या म्हणजे ही चर्चा वगैरे अशी चालू होती आणि मी तेव्हा नेमकं वाशीमध्ये होतो आणि त्या मैत्रिणीबरोबर, माझं नाव अश्विन, तिचं नाव अश्विनी. तर आमची हीच चर्चा चालू होती की तिचं ऑलरेडी लग्न झालं होतं, की आता हीच चर्चा चालू होती की तेरा क्या है शादी का, तेरा क्या है, चल रहा है? मतलब चल रहा है, देखना है, अभी सोच रहे. तर मग हाच विषय झाला की कोणी बघितली आहे का मुलगी वगैरे. तर बघितली वगैरे अशी नाही, पण एक आहे असं वाटतं की व्यवस्थित होऊ शकतं सगळं. तिचे फॅमिली वगैरे थोडंफार जे ऐकून माहिती आहे ते सगळं चांगलं आहे, जमतंय. आपल्या जातीतली आहे वगैरे, सगळं आई बाबांना पटणार आहे, सगळं माहिती आहे. तर म्हटलं बरं ठीक आहे बघू, म्हणजे फोटो वगैरे काही असेल का. तेव्हा आम्ही फेसबुकवर दाखवला, म्हटलं बघू कॉन्टॅक्ट करून. तर नेमकं ती पण तिकडेच आसपास होती, तर ठीक आहे चला. म्हणजे ती पण म्हणजे माझ्यासोबतही कोणतरी होतं असं नाही की मी एकटा होतो, म्हणून म्हणलं की ठीक आहे चला भेटायला काही हरकत नाही. आणि ही पण हिच्या मित्रमंडळींबरोबर होती, मित्रमैत्रिणींबरोबर, मग ठीक आहे भेटू. मग तेव्हा पहिल्यांदा आम्ही भेटलो कुठे? वाशीला इनऑर्बिट मॉल. अच्छा, मॉलमध्ये? आणि मग काय झालं? मग नॉर्मल गप्पा झाल्या, मग कळलं की अच्छा हाईट एवढी आहे, नाक एवढा आहे. मग थोडं नोटीस केलं. त्याच्या आधी तुम्ही एकमेकांना बघितलं नव्हतं? म्हणजे फेसबुकवर थोडं माहिती होतं की माहिती होतं, प्रत्यक्ष भेटला नव्हतं. डिफरन्स असतोच ना. मग 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 ती अश्विनी मैत्रीण आणि यांचे मित्र तिथेच होते का? ते गेले तिथेच होते. तिथेच होते. त्यांना काय काम धंदे नव्हते ते तिथेच. हा, म्हणतो मग
मग तेव्हा पहिल्यांदा ती ओळख झाली आमची दोघांची. मग त्याच्यानंतर मग काय व्हॉट्सअप वगैरे नाही. व्हॉट्सअप मेन जिम्मेदार आहे सगळं करण्यासाठी. आम्ही काही केलं नाही. तुम्ही काही केलं नाही. आजकाल जे काय करत ते व्हॉट्सअपच करत. बरं आता घरून सगळं व्यवस्थित झालेलं आहे. आता दोघे एकमेकांना खूप छान ओळखताय. बरोबर आहे. मला बघायचंय नेमकं किती ओळखताय. तेव्हा आता पहिला प्रश्न तुमच्यासाठी. ओके. ताईला कोणत्या कथा वाचायला आवडतात? कथा आवडतात नाही सिरियस नॉट थोडे सस्पेन्स वगैरे असे काही. बरोबर. ताईला लहानपणी काय करणं राहून गेल्याची खंत वाटते? थोडं चुलबुली आहे ही त्याच्यामुळे आणि डान्स वगैरे मध्ये फार इंटरेस्ट. चला बरोबर अभिनंदन. तुम्ही दिलेलं कोणतं गिफ्ट ताईला खूप आवडतं? आय थिंक मी एक पेंडंट दिलं होतं. एक एक पेंडंट होता ना परीचा पेंडंट होता. ताईने बनवलेला पहिला पदार्थ? गुलाबजामुन. चुकलं. काय हो बोंबलाचं कालवण. ताईला कुठल्या प्राण्याची भीती वाटते? कुत्रा. बर पुढचा प्रश्न तुमच्यासाठी. दोघांनी बघितलेला पहिला चित्रपट? लाईफ ऑफ अ पाय. 3D मूवी. तोच पाहिला होता का? लाईफ ऑफ अ पाय बघितला. तुम्ही कुठला वेगळा? नाही नाही तोच पाहिला. मिस्टरांचं पॅशन? पॅशन म्हणाल तर त्याला करिअरमध्ये एक खूप हे आहे. करिअर डेव्हलप करायचं आहे म्हणून. चुकलं. काय हो सांगा. कार. सुपर कार. लक्झरी कार. कार्स त्यांना खूप आवडतात. हो ना. बरं शाळेत मिस्टरांना कुठला विषय खूप आवडायचा? माझाही आवडीचा होता तो विषय म्हणून. थँक्यू. खूप आवडला मला. व्हेरी गुड. किंबहुना शाळेत मला तेच आवडायचं. मॅथ्स आवडायचं. त्यांचा आवडता विषय होता PT. पुढचा प्रश्न. हा मिस्टर तुम्हाला म्हणजे काय म्हणतात ना मस्का लावतात ना म्हणतात प्रेमाने. हा तसं कुठलं गाणं गातात? तुम्हाला जर असं म्हणजे मनवायचं असेल किंवा असं? नाही माझ्या मला अजून आठवत नाही मनवण्यासाठी कधी माझ्यासाठी गाणं म्हटलंय म्हणून. तुम्हाला सांगण्यासाठी कदाचित सांगितलं. काकडीचा बांधा तुझा मिरचीचा तोरा. ऐका हे 10 वेळा तुम्हाला मुद्दाम बोलताय की तुमचा स्वभाव मिरची सारखा आहे. पुढचा प्रश्न. मिस्टरांच्या वॉलेट मध्ये कोणाचे फोटो आहेत? माझा तसा एक बेस्ट फ्रेंड आहे जेरी, सोनू आणि त्याची एक मैत्रीण आहे डायना आणि त्यांचा स्वतःचा. एक सांगू का? हा हे सगळ्यात तुमचा फोटो कुठेच दिसत नाहीये. असलाच पाहिजे. नाही टाकावा लागेल आता वॉलेट काढून. बघा पण वस्तुस्थितीत तुमचा फोटोच नाहीये. कोणाकोणाचा आहे दाखवा. नाही आहे वॉलेट कुठे गेलं माझं. कारण आता यांचा फोटो नसल्यामुळे असलेलं वॉलेट गायब झालं. नाही आहे आहे. तुमच्या दोघांच्या सुखी संसारासाठी झी मराठी कडून ही चांदीचं तुळशी वृंदावन आणि ही भेट वस्तू या हे तुमच्यासाठी. थँक्यू. नमस्कार. इथेही नमस्कार सगळ्यांना. नमस्कार नमस्कार. आणि आता सासूबाई तुमच्यापासून सुरुवात आहे. तुम्ही एक अट सांगा की सुनेने तुमच्या घरी आल्यानंतर या गोष्टीची खबरदारी घेतली पाहिजे. आमच्याकडे व्हेज आहे आम्ही पूर्ण. आम्हाला नॉनव्हेज वगैरे नाही. तिला लागत खायला तर आपल्याकडे होणार नाही आहे. घरी खायचं वगैरे असेल तर ते बाहेर घरी करू शकणार नाही. हे पाळावं लागेल तिला. कोणीच नाही नॉनव्हेज खात. बाहेर बाहेर बाहेर. हे कोण असतात? काय एक सॉलिड स्ट्रॉंग सपोर्ट तुम्हाला मिळाला. बाबा तुमचं काय म्हणणं आहे? आम्ही सुरुवातीपासून पूर्ण परिवार आमचा व्हेज आहे आणि आम्ही संघ संस्कृतीमधून वाढलेले की जे जरी आधुनिकीकरण असेल मॉडर्नायझेशन असेल तर आपले संस्कार पाळले पाहिजे. पण नॉनव्हेजचा विषय चाललाय. नॉनव्हेजचा म्हणजे तो सांगितलं ना. बाहेर खाल्लं तर चाललं. आता काय डोळ पाठीमागे काय करतील त्याला काही मी भरोसा नाही. आता इतक्या दिवसात मुलगा खातो कुठे त्यांना कळलंय. काय चेहरा झालाय. पण तुमचं काय सगळ्यांचं म्हणणं आहे? काही नाही आमचं म्हणणं काय त्याच्यामुळे की त्यांच्या सासूरच्यांना जसा आनंद मिळेल त्यासाठी लागणाऱ्या गोष्टी त्यांनी करावं. त्यांनी बाहेर जाऊन खावं आणि जर वाटलंच तर 8-8 दिवसाने आमच्याकडे यावं. आम्ही करून खातो.
म्हणजे व्हेज नॉनव्हेजच्या दोन शाखा उघडलेल्या आहेत. बरं आता त्यांच्याकडनं तीन अटी सांगा, त्यांच्याकडनं तीन अपेक्षा. सगळ्यात पहिली अपेक्षा म्हणजे मी स्वतः एक पब्लिक सेक्टर बँकेमध्ये कामाला आहे, तिथे मला करिअरसाठी खूप अपॉर्च्युनिटीज आहेत, तर त्याने मला त्याच्यामध्ये सपोर्ट करावा. मला कधी बाहेर जावं लागलं त्याच्यासाठी जॉबसाठी एखादं वर्ष दोन वर्ष, तर त्याने मला त्याच्यामध्ये आणि फॅमिलीने ही रादर मला सपोर्ट करावा, कारण की मला करिअर करायचं आहे. काय म्हणलंय? हो मला तर नेहमीच वर्किंग वाईफ हवी होती, तर त्यामुळे सपोर्ट, माझा तर फुल सपोर्ट असेल. एक दुसरी अपेक्षा. दुसरी अपेक्षा 15 महिन्यातनं किंवा 1 महिन्यात, 15 दिवसातनं किंवा 1 महिन्यातनं तरी माहेरी जाऊन द्यावं मला. म्हणजे नॉनव्हेज खाण्यासाठी तरी. काय बाबा. हो तिसरी अपेक्षा. तिसरी अपेक्षा अशी की मी चिडले की बडाबडा बोलून जाते, एक 5-10 मिनिटासाठी असतं ते, नंतर माझ्या डोक्यात बिलकुल राहत नाही, तर त्यांनी ते सांभाळून घ्यावं, ते बोललेले शब्द किंवा माझा राग तिथल्या तिथे विसरून जावा. एक मिनिट, हे मान्य आहे ते सांभाळतील, पण तुमचं बडाबडा बोलणं काही तुम्ही कमी करा. थोडीतरी अपेक्षा असायला हवी ना, ऍडजस्टमेंट त्यांच्याकडनं. बरोबर. काय म्हणणंय? तिसरी विचार करतो. बरं आता तुमच्या तीन अपेक्षा सांगा आमच्या ताईकडून. पहिली म्हणजे माझा परिवार, आम्ही दोनच फॅमिली इथे मुंबईत आहोत आणि आमचा सगळा परिवार गावी असतो लातूरला, त्याच्यामुळे ते एक बॅलन्स राहावं किंवा गावच्यांचे थोडेसे विचार समजून घेणे किंवा जुनी मताचे असतात तर ते सांभाळून सांभाळून घ्यावे. एक मिनिट. काय मान्य? जरूर मला आवडेल, कारण की मला स्वतःला गाव नसल्यामुळे गावच्या गोष्टी, शेत आणि तिथली लोक हे सगळं मला करायला फार आवडेल. ह्या घरी आल्या ना लातूरला की पहिल्या शेतात पाणी आणि गेल्याबरोबर ते शेणाने सारवतात ते पण जरा सोडून बाकी सगळं हे सगळं सोयी नाही. पुढची अपेक्षा. तुझी जे शिक्षण आहे त्याचा नेहमी वापर करावा, कधीही ठीक आहे करिअरमध्ये ब्रेक घेणे वगैरे ओके, पण ते नेहमी त्या शिक्षणाचा वापर असावा. तुला जे आवडतं ते तू नेहमी काही ना काहीतरी करत राहावं. हो मला त्याची आवड आहे, त्यामुळे मी करणारच. अजून काही संपलं? आणि तिसरी म्हणजे आता घरामध्ये बरेच वर्षानंतर हे माझं पहिलं लग्न आणि मी घरामध्ये सगळ्यात मोठा आमच्या दैवज्ञ परिवारामध्ये, त्याच्यामुळे तू पहिली सून होणार आता घरातली, तर ते पहिले सून होणार त्याच्याबरोबर बरेच रिस्पॉन्सिबिलिटीज येणार, बरेच आता माझ्या आणखी बरेच भाऊ बहिणींचे लग्न बाकी आहेत, त्या सगळ्या गोष्टींची रिस्पॉन्सिबिलिटी घेऊन त्यांना व्यवस्थित समजून व्यवस्थित पार पाडणे. मला खरंच आवडेल, माझी ही जॉईंट फॅमिली एकत्र, आम्ही नेहमी सगळ्या फंक्शन्सला सगळं असतो, त्यामुळे मला हे सगळं करायला फार आवडतं, तर मी आवडीने करीन हे सगळं. करणार हा फक्त ते गावी ते शेणात. दोघांनी व्यक्त केलेल्या त्यांच्या अपेक्षा पूर्ण हो असं म्हणत एव्हर युथ नॅचरल्स यांच्याकडून हे गिफ्ट हॅम्पर आमच्या ताई. थँक्यू. नमस्कार. सगळे उभे राहिले दाटी वाटी हो की नाही? बरं मला आता विचारायचं की इतकी वर्ष माहेरी काढल्यानंतर आता सासरी जाणार, तो दिवस येणार, अशा वेळेला काय मिस करणार? भरपूर गोष्टी आहेत मिस करण्यासारख्या. म्हणजे आईसारखं, आईशी मैत्रिणीसारखं गप्पा मारणं माझ्या लाईफमध्ये सगळ्यात, म्हणजे ती माझी मैत्रीण आहे, आईपेक्षा ती जास्त माझी मैत्रीण आहे. आई मी ती ज्याप्रमाणे सांगते ना तशी तशीच ती पण माझी मैत्रिणच आहे, आणि माझ्या आयुष्यातील प्रत्येक छोटी छोटी गोष्ट मी तिच्याबरोबर शेअर करते, त्यामुळे तिची उणीव तर मला कायम भासणार घरामध्ये. तुम्ही काय सांगाल? मिस तर करणार तुम्ही, पण हिला मी खूप खुश ठेवेन आणि दर 15 दिवसाला घेऊन येईल. पण ह्याला ऍप सोडण्यासाठी येणार नाही, मी फक्त बोलत नाही, त्या पाठीमागे काय आहे ना ते मी बोलत नाही, पण सगळे असेच हसत राहा असं म्हणत आता ताई चित्र पाठवणी आपण करणार आहोत. आणि मग झी मराठीला आनंद होतो जेव्हा होणार असून मी त्या घरची असं म्हणत आमची ताई निघते, तर त्या ताईला जाताना पैठणी देऊन तिची पाठवणी करावी असं होम मिनिस्टरमध्ये नेहमीच घडतं, आणि आजही तो योग जुळून येणार आहे. फक्त ती पैठणी आमची ताई स्वतः मिळवणार का मिस्टर मदतीला लागणार ते बघायचं आहे. 10 चेंडू इथून टाकायचे आणि त्या फ्रूट बास्केटमध्ये वरती असलेला तो आईस्क्रीमचा कप आहे ना त्याच्यामध्ये जाऊन एक जरी चेंडू थांबला तर ताई पैठणी मिळवणार. पण ताईने जर 10 संधीमध्ये हे आव्हान स्वीकारलं नाही, मला बघायचं आहे की ते ताईला पैठणी मिळवून देतात. पण ताई कदाचित हे आव्हान स्वीकारेल असं मला वाटतंय. बघूया काय होणार.
चला आमच्या ताईंनी तर पैठणी मिळवली नाही पण मला खात्री आहे कदाचित ते आमच्या ताईला पैठणी मिळवून देतील. झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. अभिनंदन. वेदकांच्या घरात त्या अंगणात खेळलेली ताई आता दैवज्ञांच्या घरी निघालेली आहे. तिला शुभेच्छा देऊया सुखी संसारासाठी आणि देऊया कथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. नाही लवकर एक दोन तीन. होम मिनिस्टर होणार असून मी या घरची पॉवर्ड बाय एव्हरयूथ नॅचरल्स वॉलनट स्क्रबचा हा भाग इथे संपतो आहे. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्या पुढच्या भागात. नमस्कार.